कोल्हापूरमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आता प्रारंभ झाला. लसीकरण जिल्ह्यातील 11 आरोग्य केंद्रावर या लसीचं वितरण करण्यात येते. तब्बल 9 महिन्यांनंतर आज कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणाला प्रारंभ झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील 11 आरोग्य केंद्रांवर या कोरोना प्रतिबंधक लसीचं वितरण लाभार्थ्यांना करण्यात येत आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीमध्ये कसबा बावडा इथल्या सेवा रुग्णालयात लसीकरणाला प्रारंभ झालाय. रोज प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थ्यांना ही लस दिली जाणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनानं सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे हर्षदा माने या आज सेवा रुग्णालयातील पहिल्या लाभार्थी असून त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस आणि घेण्याची लस मिळालेली संधी हा त्यांचा योगायोग असून त्यांनी देखील या निमित्तानं आनंद व्यक्त केला आहे. COVID-19 लसीकरणासाठी सुरुवात झालेली आहे. सेवा रुग्णालयामधील महिला कर्मचारी अक्षता माने यांना पहिल्या प्रथम लस देऊन आज या लसीकरणाचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण 11 ठिकाणी लसीकरण सुरू आहे आणि प्रत्येक लसीकरण केंद्रावर रोज 100 हेल्थ वर्कर्सना कोविडची लस दिली जात आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे. या ठिकाणी आता मी स्वतः सेवा रुग्णालयामध्ये उपस्थित आहे. इथल्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी लस घेतली त्यावेळी त्या अतिशय आनंदी होत्या आणि त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. याच पद्धतीनं सगळ्या हेल्थ वर्कर्सनी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शासकीय आणि खाजगी यामध्ये नोंदणी केलेल्या सगळ्यांनी लस घेऊन सहकार्य करावं, जेणेकरून ते सुरक्षित राहतील आणि त्यांच्यासोबत इतरही सुरक्षित राहतील. आज देशातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आज त्या ठिकाणी मानला जातो. खरं म्हणजे आत्ताच लसीकरण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये जवळजवळ 11 ठिकाणी हे लसीकरणचं केंद्र त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. 11 ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आज जवळजवळ 100 लोकांना आज त्या ठिकाणी लसीकरण देणार आहे. म्हणजे कोल्हापूरमध्ये दिवसाला जवळजवळ 1100 लोकांना तिथून पुढं लसीकरण देण्यात येणार आहे. आज बघायला गेलो तर आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6 केंद्र हे शहरामध्ये आणि 5 केंद्र हे ग्रामीणमध्ये. आज ज्या पद्धतीनं एक वाईल जी आपण एकदा ओपन करतो त्या वाईलमधून जवळजवळ 0.5 ml अशा पद्धतीची लस आज त्या ठिकाणी एका व्यक्तीला देण्यात द्यायला लागते. म्हणजे एका वाईलमधून जवळजवळ 10 लोकांना त्या ठिकाणी लस दिली पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय आज त्या ठिकाणी झालेला आहे. आज आपण जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये असेल, राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, कोविडशिल्ड ही लस त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्याकडे आलेली आहे. ही लस चांगल्या पद्धतीनं सर्व आमचे जे कर्मचारी असतील ह्यांच्यापासून आपण त्या ठिकाणी सुरुवात करतो. माझी सगळ्यांना नम्र विनंती असणार आहे, जे फ्रंटलाईन वर्कर आहेत ह्यांच्यापासून ही लस देण्याची सुरुवात आज या ठिकाणी करतो आहे. त्यानंतर पोलीस असतील किंवा आणि अधिकारी असतील यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. माझी सगळ्यांना नम्र विनंती राहील, ही लस निश्चितपणे चांगली आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व मंडळी ज्यांची आज त्या ठिकाणी आम्हाला ज्या दिवशी आदेश येईल, आम्हाला निर्णय येईल की लोकप्रतिनिधींसमोर घ्यायचा आहे, त्यावेळी निश्चितपणे आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी लस घेणार आहे. सर्व लोकांनी ही लस घ्यावी अशी माझी नम्र विनंती राहील. कारण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी यातनं जोपर्यंत बाहेर पडत नाही, जोपर्यंत या सगळ्या गोष्टीचं आपण आज बघितलं तरी वॅक्सिन सगळ्यांपर्यंत पोचत नाही, तोपर्यंत प्रत्येकाने काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे. निश्चितपणेनं हे लस सगळ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळं मनापासून मी सगळ्यांना आज या ठिकाणी जे आज जी शोध ज्यांनी लावलेली आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. प्रत्येक आज या ठिकाणी कर्मचारी ज्यांनी यात लढाई दिलेली आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 10 महिने आपण या परिस्थितीमधून आज त्या ठिकाणी जात होतो आणि निश्चितपणे यातून बाहेर पडतोय, त्याचा आनंद एक लोकप्रतिनिधी म्हणून असेल, एक नागरिक म्हणून असेल, निश्चितपणे मला आज या ठिकाणी एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा.